नमस्कार, मी श्वेता आरस. मालवाहू वाहने चौकीवरून पास करून देण्यासाठी लाचेची मागणी करणाऱ्या लाचखोर पोलिसाला लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले. बोईसर पोलीस ठाण्यात तारापूर औद्योगिक क्षेत्रात येत असलेल्या या ठिकाणी एखाद्या चौकीला देखील महत्व आहे. वाहने सोडण्यासाठी आर्थिक देवाणघेवाण होत असल्याचे अनेक प्रकार या अगोदर झालेल्या कारवाईत उघड झाले होते. बेटीगाव चौकीवरून एका वाहतूकदाराची अवजड वाहने बोईसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून सुरक्षितपणे सोडण्यासाठी पोलीस शिपाई विलास काले यांनी 3 डिसेंबर रोजी 25,000 रुपयांची मागणी केली होती. यामध्ये तक्रारदार याच्यासोबत तडजोड करून 22,000 रुपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी लाचलुचपत विभाग ठाणे याच्याकडून दिलेल्या तक्रारीनुसार बोईसर येथे सापळा रचून 4 डिसेंबर रोजी पोलीस शिपाई विलास काळे यांना 20,000 ची लाच घेताना रंगेहात पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक विलास मते, सचिन मोरे, तानाजी गायकवाड, संदेश शिंदे आणि अश्विनी राजपूत या अधिकाऱ्यांनी केली आहे. तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास क्राऊन. विकासचा नमस्कार.